पैठण येथील प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाहक कैलासवासी भाऊरावजी पाटील शिसोदे स्मृती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जीवनातल्या आकांक्षा आणि स्वप्न उत्तुंग ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या देशाचा इतिहास नीट समजून घेतला पाहिजे. पण सध्या आपल्या देशाचा इतिहास बदलला जाण्याचा प्रयत्न केला जातोय. पण ज्या देशाचा इतिहास बदलला जातो तो देश उद्ध्वस्त होतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद लुलेकर यांनी व्यक्त केलंय. ते पैठण येथील प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाहक कैलासवासी भाऊरावजी पाटील शिसोदे स्मृती दिनानिमित्त बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायणराव गोंडे पाटील हे होते. संस्थेचे सचिव राजेंद्र पाटील शिसोदे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना भाऊराव पाटल्यांच्या कार्याला उजाळा दिला. गोरगरीब शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतिगृह सुरू केले आणि त्यांच्या भोजनासाठी स्वतःच्या घरचे धान्य आणून द्यायचे अशा आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील शिसोदे, उपाध्यक्ष अशोकराव पाटील निर्मळ, सुभाषराव निर्मळ, महेंद्र शिसोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर शिवानंद सोनकांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉक्टर हंसराज जाधव यांनी तर आभार डॉक्टर मनीषा काळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्राध्यापक वैजनाथ साठे, प्रबंधक शेखर शिंदे, स्टाफ सेक्रेटरी डॉक्टर रमाकांत तिडके, डॉक्टर राजेश करपे, डॉक्टर अर्जुन मोरे, हिवराळे, रुपेकर, इम्रान पठाण, अजित पगारे यांनी प्रयत्न केले. गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर.